सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार कबड्डीच्या टीम मध्ये किती प्लेयर असतात सात मग तुम्ही तर सहा जणच दिसताय आहो सर पण सागुडे आमच्याकडे सातच प्लेयर आहेत हा काय सर होते ना म्हणून मी हो म्हणाले म्हणजे म्हणजे मला तुमच्या बरोबर कबड्डी खेळण्यात काही इंटरेस्ट नाहीये तुम्ही सगळ्यांनी हार मानली तरी मी माझा सोडणार नाहीये प्रयत्न मला असं वाटतं ना परी की तू परत एकदा विचार करावास तुला नक्की 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 जमणार आहे का नाही आता तुम्ही बघाच मी कसं कबड्डी खेळते ते खेळताना असं खेळायचं ना की समोरच्या टीमला आपल्यातले दिसले नाही पाहिजे वीक पॉइंट कसं आहे ना वीक पॉइंट दिसली ना की परत तिकडे तिकडे टार्गेट करत बसतात ते दाखवत नाही अजिबात दाखवत अरे बाळांनो अजून गप्पाच मारताय खेळणार कधी आम्ही रोजच खेळतो कोण बोलतय बघा तुला खेळता पण येत मग जिथे दिसेल तिथे हात पाय मारतोय तो हात पाय मारेल नाही तर जोक मारेल तुला काय करायचंय रे मला खेळायचंय तुला कबड्डी खेळता येते तुला कबड्डी खेळता येते चक्रे आधी सांगायचं ना आम्हाला ऑलरेडी एक्स्ट्रा प्लेअर हवा होता टाकायला सर्व्हिस तू पटकन सर्व्हिस टाकतोस का तसा मी फ्रीलान्सर आहे पण सर्व्हिस पण करू शकतो पीजे नको मारू सर्व्हिस टाक नॉनसेन्स पहिलंच फटकत कसं का दिसलं याला आई येतोय पोरगा लाईम लाईट मध्ये येतोय दादा तुम्हाला लागलं का जास्त एवढ्याने काय होतंय मी परत सर्व्हिस टाकतो रेडी रा त्याच्या बेस्ट कळलं नुसते हात पाय नाही डोकं पण वापरतो हसून घ्या पण मी परत सर्व्हिस टाकेन ना तेव्हा रडायची वेळ येईल तुमच्या सगळ्यांना बी रेडी रेडी सही त्याच्या चक्र काय झालं झाला
याच्या हाडांचा चुरा झाला भाऊ ते घुसला घुसला मोबाईल मांडीत घुसला कट्यार काळजात घुसले माहिती होत मोबाईल मांडीत घुसला नवीनच आहे अरे चक्र्या अर्थाने एक सर्विस टाकून द्या ना अरे तुझ्यामुळे माझ्या प्लेयर्सला फार्म सापडतोय सम्राट सम्राट उठ 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 सम्राट मला तिकडे उभं सोडून स्वतः आडवा झोपलाय तंगड्या वर करून उठ सम्राट किरण 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 काय झालं किरण किरण बघ ना किरण काय झालंय मी आहे मी किरण किरण नयन चक्रदेव काय झालंय झुलता मनोरा काय माहिती यार काहीच कळत नाही झुलता नाही निखळता मनोरा झालाय किरण किरण तुम्ही सगळ्यांनी मिळून ठासलीत ना माझी किरण किरण ऐक कोणी तुझी ठासली नाही तू स्वतःहून तुझी ठासून घेतली तूच प्रॅक्टिसला हो म्हणालास की नाही प्रॅक्टिसला हो म्हणालो मी पण तुम्ही माझी काशी केलीत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुझ्या तोंडाला कसलं वास येतो या मी थोडस औषध घेतलं औषध घेतलं थोडस शरीरावर आणि मनावर जखमा झाल्या त्या बऱ्या होण्यासाठी मी थोडं औषध घेतलंय हात नगळव टूथपेस्टचं वय ते काय करतेस तू हात नगळव जरा सांग नाही नाही हात नाही लावते एक मिनिट एक मिनिट मी आलोय पिऊन आलोय मी काय करणार कोणाला सांगणार चल सांग चल ए मी घाबरत नाही तू घाबरतो तुझ्या आईला ए चक्र्या जास्त बोलायचं काम नाही अरे त्याला कबरा मांड फिरवला तरी शांत बसत नाही चक्रे बघ ना यार तर झोप उडवली आपली आणि आता रात्रभर बडबड करत राहिला ना तर आपला उद्याचा दिवस खराब होईल आता काय करायचं चल याला बाथरूम मध्ये नेऊन टाकवायचं नाही याला आपली झोप उडवली ना असं काहीतरी करूया त्याची आयुष्यभराची उडाली पाहिजे झोप म्हणजे उगी 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 शांतो बाळा शांतो गाई गाई गोठात बाळा तू ते वाटी रेणुका ग हे काय भलतच प्रकरण आहे प्रकरण नाहीये म्हणवा न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज एक काम कर तू शूट कर शूट कर नाही बघ कॅमेरा कर शूट कर रेडी नमस्कार मी रेणुका भिलारे एचके कॉलेज मधून तुमच्यासाठी घेऊन आली आहे ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघू शकता कॉलेजच्या गेटवर एक मुलगा झोपलेल्या अवस्थेत आढळला प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की हे एक जिवंत प्रेत आहे पण लोक तुम्ही बघू शकता हे जिवंत प्रेत नसून हा आहे एचके कॉलेज मधला किरण चक्रदेव मला सांगा जिथे शिक्षणाची महागंगा वाहते तिथे जर काही असे अज्ञानी लोक असतील तर शिक्षणाचा महामेरू कोण पुढे नेणार आणि काय चाललंय काय गोंधळ हे काय हे काय मला भाग करतोस
आधीच घाबरलो मी. दुर्मिळ नाही हा. अच्छा यू हुलिगन, पाणी पितोस? हो. कॉलेज मध्ये आणतोस? हो. काट 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 काट. अरे अरे मला नाही रे, त्याच्या अंगावर जा. अरे माझ्या अंगावर नाही रे, त्याच्या त्याच्या अंगावर. कबड्डी 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 सोडून वॉटर पोलो कुठून चालू झाला? ते मी तुला नंतर सांगतो. वसंत तू आता इथे कुठून आलास? सर 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 मी काल रात्री सर माझ्याच रूम वर झोपलो होतो सर, इथे कसं आलो माहित नाही. छा हा तर परिचित वास आहे म्हणून तू इथे कॉलेज मध्ये येऊन पडलायस काय? अरे काय सकाळी सकाळीच? नाही सर सकाळी सकाळी नाही सर, शपथ नाही सर, रात्रीच. हो रात्रीपासूनच? वा 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 वा, कॉन्ग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक यू सर. कॉन्ग्रॅच्युलेशन सर. कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर व्हॉट सर? फॉर व्हॉट काय माहिती का? आपल्या कॉलेजमध्ये येऊन दारू पिऊन पडण्याचा जो अभूतपूर्व पराक्रम तुम्ही केलेला आहेत ना, त्याबद्दल माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये तुमचं नाव वरती आलेलं आहे. फेवरेट लिस्ट? सर सर फेवरेट लिस्ट सर सर फेवरेट लिस्ट म्हणजे सर सम्राट मी नाही सोडणार. चक्रे अरे असं नको करूस, तोड आता दारू. हो ना, तसंही ऑलरेडी रस्टिगेशन वर नाव आलंय, तर परत दारू पिणार, मग हातात लेटर येणार, आणि मग कॉलेजच्या गेटवर नाही डायरेक्ट रस्त्यावर झोपायला लागणार. मस्त फुटेज मिळाले. नॉनसेन्स. मी तुम्हाला तुम्हाला कोणालाच नाही सोडणार, कोणालाच नाही. सचा तुला नाही जमणार ते. चल रेडी. चल रेडी भाई. आपण तर ऑलवेज रेडी. सम्राट भाऊ मला काय वाटत आज भाई आपण नागतो पहिली सर्व्हिस. रोज काय करतोस तू? नागतो ना भा. धवल ए ए अरे सर्व्हिस टाकायची आधीच आउट झाला. नाया असं काय नाही, आपण रेडी आहे अजून पण. धवलू रेडी ना, तुझी बॉडी आहे, जा हार्ट पण रेडी करून ये. काय चल किती बसता. चला कशी आहेस? आहे जिवंत आहे. का बोलते मग काय? सुनो किती दिवस झाले आपण भेटलोच नाही आहोत, कुठे फिरायला पण नाही गेलो. अग हा माहिती आपल्याला, सॉरी. पण काय आहे ते आता एक कबड्डीच आपण मनावर घेतलंय ना, त्यामुळे ना सगळं भेटण्याचा झोलच होतोय बघ. माहितीये मला, म्हणून मी तुझ्यावर रागवू पण शकत नाही. रागवू नाही शकत? मग त्याचा उलटा कर ना. म्हणजे आजी 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 काय रे, काय चालला काय तुझा? हा सारख्यो सारख्यो मिठीओ कसले मारतस पोरिंका? अग आजी आपण म्हणालो तुला ते आपल्याला भाऊ मानते ते. तर ह्या पोरग्या हा मग हीच ती मग किती येईला कबड्डी खेळा?
मी कबड्डी खेळतो ना हा अग म्हणजे ते तिचा भाऊ खेळायचा कबड्डी म्हणून ती ना माझ्या तिच्या भावाला बघते अशी मिठी मारून अग आता गेलेला भाऊ अचानक समोर आला तर कोण पण मिठीच मारणार ना काय तू आता आता तुला कोणाच्या तरी आजा दिसला तर मुसकट फोडून मेल्या काय बोलत जिबे खाडा तुझ्या तोंडा केल तर तोंडा केल बर सोड सोड ती सोड मला सांग तू काय करते सम्राटासाठी डबो घेऊन इले डबो काय डबे नाही सांगू कसं असं रे माझ्या सोन्या कसं असं भारी 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 सुगंध आला मला ते काय डबे अंडी असत अंडी उकडलेली अंडी खेळान खेळान दमतास मा तुम्ही मग खाऊ नको घरचा घेऊन दिलंय अंडी आमच्यासाठी अग आजे आम्हाला फक्त अंडी देण्यासाठी तू लालबाग वरून कॉलेजला का आली मग काय तिहिरकणी गड चढून इल्लली आपल्या पोरासाठी मी तर काय लालबाग वरसून इलय काय असा पैसे खर्च करून बाहेरचं अन्न खाण्यापेक्षा घरचा खाल्लेला बरा ना म्हणून घरचा कुठे आपल्या घरी कोंबडी आहे हे दुकानावरची अंडी आपली देतेस आम्हाला अशी रोज देत राहिलीस ना तर लॉस होईल तुला लॉस लॉस आणि प्रॉफिट बघतस मेल्या तू बापूस होशीत ना तेव्हा तुका कळत आपल्या पोराच्या पोटात गेल्यानंतर किती लॉस होता आणि किती प्रॉफिट होता ता चल गे रे जातोय दुकानदार बाबण्याक बसवून इलोय जा जा होय होय तू मका शिकवू नको आणि उंडारा नको जास्त नेहमी सारखं उणगो मेलो लवकर ये घरात जागे होय जाते येतो मी काळजी घे रे माझ सोन पुरी नखरे करता मेलो कोण आहे धवल काय म्हणाले आजी काय म्हणणार विचारलं तिने आपल्या मिठी बद्दल काय हो मग काय सांगितलं तू सांगितली मी एका मिठीची गोष्ट खरं सांग ना काय सांगितलंस तू अग काय सांगणार सांगितलं आजीला आजी आपण हिलाच मिठी मारणार अग तुला नाही मारणार तर कोणाला मारणार हा कुठून आणलं रे वसईहून अच्छा तू वसईला राहतोस मी वसईला नाही राहत रे केळीवाले अरे म्हणजे वसईवरून सकाळी फास्ट येते ना आपली दादरला तिथून आपण मला का मारतो रे नाही तर काय तर बिचाऱ्यांचा गरिबांचा तू मारतोस ना काय धंदा चला खेळूया चल देते इकडे सम्राट काय रे तू कधीपासून माझ्यासारखी चित्र काढायला लागलास अरे तुझ्यासारखी नाही ही वेगळी चित्र बर वेगळी म्हणजे काय म्हणजे आता तुझी चित्र कशी मालाकडे बुडवून टाकायची तशी ही चित्र मंग्याच्या अख्ख्या टीमला गडबडून टाकण्यासाठी काढले मी बघू बरं भारी स्ट्रॅटजी तुला कागद बघून कळलं तुझं पॅशन बघून
तेच बोललो, आखणी पूर्ण पण झाली ना आणि तुला कशी काय कळली माझी स्ट्रॅटेजी? हा इकडून इकडे जा, मग इकडून इकडे झाल्यानंतर कर अस काय बघते? काय नाही बघतोय, आपल्या आवडीचं काम आपल्याला करायला मिळालं ना की आपण कसं फुल स्विंग मध्ये असतो ना. हो ना निर, म्हणजे बघ ना एकांकिकेच्या वेळी तू पण कसला सुटला होतास, म्हणजे खाणं पिणं सगळं विसरला होतास तू. खरं पण समरू कधी कधी मला काय वाटतं माहिती का, म्हणजे ना सक्सेस पेक्षा आपण आपला स्ट्रगल जास्त एन्जॉय करतो. हा ना, पण निर जोपर्यंत सक्सेस मिळत नाही ना तोपर्यंत स्ट्रगलचा झाल्यासारखं वाटत नाही रे. चीज चीज वरून मला आठवलं, तुला जे काम मिळालं होतं ते म्हणजे चालू आहे ना अजूनपर्यंत? कधीपासून चालू होत आहे ते आता डायरेक्ट पुढल्या वर्षी. पुढल्या वर्षी म्हणजे ते गेलं का? तरी मी तुला सांगत होतो कशाला येतो कबड्डी खेळायला, तू तुला तू माझं काही पण ऐकत माझं कोणीच ऐकत नाही. तू ऐक ऐक माझं काय, पुढल्या वर्षी म्हणजे चार दिवसांनी. चार दिवसांनी पुढलं वर्ष येते ना येड्या. हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स. आता नवीन वर्ष नवं काम, भारी ना. आता नवीन वर्ष कबड्डी मॅच, भारी ना. ये मंग्या इका फुकाची हार मारी लावली. इथं मी प्रॅक्टिस करतोय ना. कसली प्रॅक्टिस? हारण्याची? ए हारण्याची नाही, तुला हरवण्याची. आम्हाला हरवणार बोलते. सम्राट आपण ना तुला एक ऑफर देतो बघ, कसं आहे आमच्या टीम मध्ये ना सर्वच बेस्ट प्लेअर, फक्त एका गोष्टीची कमी, ब्युटी. आमच्याकडचा एक प्लेअर घे आणि तुमच्याकडची ती ब्युटी आम्हाला दे. हे मंग्या. अरे बाबा चिडतो कशाला, घरच्यानी शिकवलं नाही काय वाटणी करायला? हे मंग्या जाऊ दे ना यार कशाला. हे गपे ती काय तुझा डाव लागतो का सोडायला? का देतो का मॅच खेळताना चेअर घर तर पाहिजे की नाही साईडला? काय ग चेअर डान्स येतो तुला का फक्त तोंड चालवता येतं?